हाय फ्रेंड्स, मी मयुरी. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण बनवणार आहोत मस्तपैकी स्मोकी पालक पनीर. आणि ही रेसिपी खूप सोपी आहे. चला मग आता आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया. आणि इथे मी मोठी एक जुडी पालक घेतला आहे. आणि हे पनीर, पालक पनीर जे आपण बनवणार आहोत, हे चार माणसांच्या मापाने मी तुम्हाला आज दाखवणार आहे. तर चार माणसांच्या मापाने ही एक जुडी पालक आहे. ही स्वच्छ धुवून घेतली आहे, साफ करून घेतली आहे व्यवस्थित. आणि आता इथे पातेल्यामध्ये पाणी टाकलं आहे. आणि पाणी गरम झालं की मग आपल्याला याच्यामध्ये पालक टाकून घ्यायची आहे. पाणी थोडंसं गरम झालं की आपण याच्यामध्ये पालक टाकून घेऊ. जास्त उकडी आल्याची पण काही गरज नाही, कारण जेव्हा आपण त्याच्यामध्ये पालक टाकू तेव्हा ते आपल्याला शिजवून घ्यायची आहे. आता याच्यामध्ये मी पालक टाकून घेतली आणि पालक छानपैकी पाण्यामध्ये अशी मिक्स करून घ्यायची. पूर्ण पाण्यामध्ये ती बुडाली पाहिजे. आणि थोडं मीडियम गॅसवरती ही आपल्याला आता शिजवून घ्यायची आहे. आणि मस्त अशी उकडी आता या पाण्याला आलेली आहे. पालकचा रंग पण तुम्ही बघू शकताय, चेंज झालेला आहे. आणि पालक ही शिजवताना छान शिजली गेली की तेव्हा ती पेस्ट आहे ना, जी आपण प्युरी तयार करतो, मसाला तयार करतो, तो मसाला छानपैकी मस्त असा तयार होतो. त्यासाठी पालक शिजवताना ती चांगली शिजली गेली पाहिजे. आणि आता आपली पालक शिजवून झालेली आहे. इथे मी साईडला पाणी घेतलेलं आहे थंड. आणि आता ही पालक आपल्याला काढून घ्यायची आहे आणि या थंड पाण्यामध्ये टाकायची आहे. आणि थंड पाण्यामध्ये टाकण्याचं कारण हेच का आपले पालकचा जो रंग आहे तो तसाच हिरवागार राहतो, तो चेंज होत नाही. त्यामुळे ही प्रोसेस आपण इथे करणार आहोत. आणि लगेच आपण याच्यामध्ये सर्व पालक काढून घेऊया आणि थोडंसं थंड होऊ देऊ, मग आपण याचा मसाला तयार करू. आता ही पूर्ण पाण्यात टाकून झालेली आहे. एकदम मिक्स करून घ्यायची, म्हणजे आपल्याला भाजी बनवताना जास्त वेळ द्यायची गरज लागत नाही. लगेच थंड होते आणि आपल्याला मसाला पण लगेच मग तयार करता येतो. आणि इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आता कोथिंबीरच्या काड्या टाकून घेतलेल्या आहेत, अद्रक आणि लसूण टाकून घेतला, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं अद्रक. आणि इथे मुठभर असा कोथिंबीर घेतलेला आहे, मस्त फ्रेश असा. आणि इथं आपण कोथिंबीरच्या काड्या पण वापरलेल्या आहेत आणि कोथिंबीर पण वापरलेली आहे. आणि इथं मुठभर अशा मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आणि ह्या मिरच्या कमी तिखट आहेत त्यामुळे मी जरा जास्त घेतलेल्या आहेत. तुमच्या जर जास्त तिखट असतील तर 8 ते 9 बस होतात. आणि शिजवलेली पालक आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि हे वाटून घेऊया मिक्सरला. आता मिक्सरला मसाला हा आपला वाटून तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त कलर पण दिसतो आहे आणि छान बारीकसर असा मसाला हा आपला इथे तयार झालेला आहे. आणि इथे मी आता पनीर घेतलेलं आहे. हे 1/2 किलो पनीर आहे आणि छान असे मोठे मोठे स्क्वेअर पीस कट केलेले आहेत मी पनीरचे, जास्त छोटे नाही केलेले आहेत. आणि आता पॅन गरम झालं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेते मी. 3 ते 4 पळ्या तेल बस होईल इथे. आणि तेल आता गरम होतं आहे, तोपर्यंत आपण भाजीमध्ये टाकण्यासाठी 3 ते 4 तेजपत्ता काढून घेऊया. आणि हे मी नेहमी कट करून ठेवते डब्यामध्ये. आणि यासोबत आता इथे मी एक दालचिनीचा तुकडा आणि 4 लवंग टाकले आहेत. आणि आता हा तयार केलेला मसाला पण आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आणि तेल छान गरम असलं पाहिजे तेव्हाच हा मसाला त्याच्यामध्ये टाकायचा. कमी तेल गरम असले की मसाला व्यवस्थित असा परतल्या जात नाही. आणि हे मिक्स करून घेऊया आता आपण. आणि आता इथे मी जिरा पावडर टाकली आहे थोडीशी, 1/2 चम्मच आहे ती. जो मसाल्यामध्ये चम्मच यूज करतो आपण त्या चम्मचनी 1/2 चम्मच घेतली आहे. आणि तुम्हाला जर मसाला तयार करताना त्याच्यामध्ये जिरं टाकायचं असलं तर टाकू शकता. आणि आता इथे आपण धनिया पावडर टाकून घेऊ. साधारण 1.5 चम्मच मी इथे धनिया पावडर वापरली आहे. आणि परत एकदा मिक्स करून घेऊ. आणि थोडीशी आता आपल्याला इथे कोथिंबीर पण टाकायची आहे.
आणि हा आता मी इथे पनीर मसाला टाकून घेतला. तुम्ही बघू शकता मसाल्याचा कलर आपला किती मस्त छान दिसतो एकदम. आणि मसाला पण छान बारीक वाटला गेलेला आहे. आणि आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे बटर. आणि बटर हे एक चम्मच आहे. आणि बटर टाकल्यामुळे भाजीला चव छान येते. हॉटेलमध्ये जशी बनवतात तशीच टेस्ट येते एकदम. तुम्ही पण नक्की या पद्धतीने ट्राय करा. आता बटर टाकल्यावर पण हे मिक्स करून घेतले व्यवस्थित. आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलं मी, जो मसाला राहिला होता त्याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये पाणी टाकून घेतलं थोडंसं आणि हे परत एकदा मिक्स केलं. आणि आता मसाल्याला छान उकळी आली आहे. आणि आता आपण याच्यामध्ये पनीर टाकून घेऊ. आणि हे चार माणसांच्या हिशेबाने मी तुम्हाला पनीरची भाजी दाखवते. आणि ही पालक पनीरची भाजी बनवायला अजिबात जास्त वेळ लागत नाही. एकदम पटकन लगेच होते ही भाजी आणि खायला पण तेवढीच मस्त होते. आणि मुलांना पण आवडतं असं रेसिपी घरी बनवलेल्या खायला. आणि मी जरा वेगळ्या पद्धतीने दाखवलेली आहे आणि तुम्ही पण या पद्धतीने नक्की एकदा ट्राय करा. आणि आता हे मिक्स करून घेऊ आपण. आणि हलक्या हाताने मिक्स करायचं. पनीरचे असे तुकडे नाही झाले पाहिजेत. जसे आपण पनीरचे मोठे मोठे स्क्वेअर तुकडे ठेवले ते तसेच राहिले पाहिजे. आता याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊया. आणि आता याच्यावर झाकण ठेवून मस्तपैकी एक वाफ काढून घ्यायचे 2 ते 3 मिनिट. आणि आता वाफ काढून झालेली आहे. तुम्ही बघू शकता भाजी कशी दिसते, आपली कन्सिस्टन्सी पण बघू शकता. तुम्हाला जर आणखी पातळ करायची असेल तर तुम्ही थोडंसं पाणी याच्यामध्ये ॲड करू शकता. आणि वरून आता आपण मस्तपैकी कोथिंबीर टाकून घेऊ आणि एकदा मिक्स करून घेऊ. आणि आता इथे मी छोटीशी वाटी ठेवली आहे, त्याच्यामध्ये एक कोळसा गरम करून ठेवला. आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला 1/2 चम्मच तूप टाकायचं आहे. आणि लगेच झाकण ठेवायचं आहे. आणि मग थोड्या वेळाने हे झाकण आपल्याला काढून घ्यायचं आहे. आणि आपली भाजी इथे तयार झाली आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.